तर आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. राजकारणी लोकांना मोठं करणं हा आमचा पिंडा नाही, आम्हाला आमचा समाज लेकर मोठी करायची आहे, राज्यात काहींना दंगली घडवायच्यात असं जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे. जरांगे पाटील दादा कसा दौरा असणार आहे? उद्या सोलापूरपासून दौऱ्याला सुरुवात होती. सगळा मराठा समाज सध्या ज्यांना ज्यांना ज्या तारखे दिल्याच्या त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातला मराठा सगळा ताकदीने एकवटणार आहे. शेवटी न्याय आम्हाला पाहिजे हा संदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राजकारण लोक मोठं करणं हा आमचा पिंड नाही आहे. आमचा समाज आणि आमचे लेकरं मोठं करणं हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे समाजाचं तर लक्षात आलं आहे, यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून सगळे आमदार मंत्री विरोधक ओबीसीचे छगन भुजबळ हे सगळेच विरोधात उतरले. शेवटी आता यांचा पण मांडला यांनी की या राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, या राज्याचं वातावरण दूषित झालं पाहिजे. यांना दंगली करून मारामाऱ्या लावून मराठ्या मराठ्यात ओबीसींच्या मराठ्यांच्या मारामाऱ्या लावायच्यात आणि त्यातून सत्ता भोगायची, म्हणजे फक्त सत्तेच येडे. शेवटचा प्रश्न, तुम्ही मराठा आरक्षणाबरोबरच राजकीय भूमिका घेतलेली आहे, काही नेत्यांना काही पक्षांना ही पचनी पडत नाही? नाही, ती मला नाही वाटत की राजकीय भूमिका घेतली त्यांना पचनी पडत नसेल. त्यांचं ते उघडे पडलेत, मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले ते देणं झालं नाही त्यांना, मग काय करायचं? तर मग शेवटचा पर्याय एकच, भांडणं करा आणि वेळ मारून न्या. मराठ्यांनी ठरवलं की यांनी जर आपल्याला घेरले तर आता सरकारला पण घेरायचं, आता घरी नाही बसून राहायचं. 7 ते 13 तुफान मराठी दिसणार तुम्हाला, असे मराठी जमलेले पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही. हां, इतक्या ताकदीने उसळणाऱ्या मराठा. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना.